अगदी कर्मणी करून घ्या तुम्ही ते चेहरा घेऊन करून घ्या तर ह्या बेडवर पण जातो बघितलं लागलं ह्या बेडवर पण जातो नमस्कार माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान जोवीस आयुर्वेदा दादर नारी सामाजिक संस्था दादर यांच्या विद्यमाने आम्ही गेली एक वर्ष कंटिन्यू मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आणि मोफत औषधं वाटपाचा कार्यक्रम आम्ही करत आलोत. आत्ता आजचा जो आहे हा वर्धापन दिनाचा आमचा कार्यक्रम आहे. गेली वर्षभर आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कॅम्प करत आलो आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, माझे आमदार तुकाराम सुर्वे यांचं स्वप्न होतं की लोकांनी व्याधीमुक्त असावं आणि ते गेल्यानंतर आम्ही वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करायचो. कुठे फळ वाटप असेल, कुठे आय कॅम्प असेल, कुठे चालल तर वाचाल कॅम्प असेल. पण नारी सामाजिक संस्था आणि जोवीस आयुर्वेदाबरोबर आमचं टायअप झालं आणि आयुर्वेदाचा प्रसार हा गावोगावी आणि घरोघरी व्हावा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मागच्या वर्षी ह्याच महिन्यात डॉक्टर्स डेला आम्ही हा पहिला कार्यक्रम इथे घेतला आणि ह्या सर्व डॉक्टर्स टीमला खूप तो कार्यक्रम आवडला. लोकांचे आशीर्वाद मिळत आणि पाहिले, लोक फटाफट त्यांच्या आजारविकारांवर इलाज झालेला बघितला. आयुर्वेदा म्हणजे आज औषध घ्यान पाच पाच महिन्यांनी बरे व्हा असं नसून आज आयुर्वेदाचं एवढं डेव्हलपमेंट एवढी फास्ट झाली की आज ट्रीटमेंट घ्या आणि आजच्या आज तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता. तापला खूप तापला ओ खूप तापला माझं नाव स्वाती संजय पाटील, मी पेणवरून आली. मी ज्या वेळेला माझी एवढी बेडरेस होती की मी पेणमध्ये दवाखाने 3 ते 4 दवाखाने केले पण मला काहीच फरक पडला नाही. ज्या वेळेस आम्ही पनवेलमध्ये गेलो पुरोहित दवाखान्यात तेव्हा आम्ही MRI केला, त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की लागण लागले संधिवाताची आणि लगेच त्वरित आम्ही मांडेसरांना भेटलो. मांडेसरांनी आम्हाला हे दवाखान्याचा ॲड्रेस दिला आणि त्यांच्यामुळे आज मी एवढी परफेक्ट बरी आहे. नाही तर माझी पूर्ण गॅरंटी पण नव्हती एवढी की मी जगेन अशी आशा पण नव्हती मी ठेवली. पण खरंच त्या देव माणसामुळे आज राजसरांसारख्या देव माणूस पण मला लाभले डॉक्टर म्हणून आणि त्या ज्योती मॅडमसुद्धा मला भरपूर मॅडमसारख्या आईवडिलांसारख्या राहिल्यात. त्याही मला भरपूर साथ दिली. दवाखान्यात जातो पण दवाखाना मला दवाखाना वाटत नाही. जशी मुलगी माहेर सासरहून माहेरी जाते दवाखान्यात तिथले स्टाफ पण भरपूर चांगले आहेत. मला असं वाटतं की खरंच त्या दवाखान्यात जात नाही, मी माझ्या माहेरी घरीच जाते. सरांना पण बोलवायला पाहिजे होतं. आमचे सर दोघांची घ्या, दोघांची घ्या. नमस्कार, मी डॉक्टर राज सातपुते फ्रॉम जोवीज हॉस्पिटल ऑफ आयुर्वेदा. आज आपण कर्जतला आपला 13वा कॅम्प करत आहोत. मागील एक वर्षापासून सातत्याने प्रत्येक महिन्याला आपण कर्जत या यु नो या एरियामध्ये गावागावात जाऊन यु नो आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. हे सगळं शक्य होत आहे तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान या यु नो या NGOद्वारे आपण ही सगळी सुविधा आहे ते गोरगरिबापर्यंत आयुर्वेदाद्वारे त्यांना
त्यांना कसा आराम मिळेल, त्यांना कसं मुक्त होतील त्यांचं रोग, हे सगळ्याचं आपण विचार करत आहोत. आणि इकडे आलेले पेशंट फक्त दुखण्याचे नाही तर त्वचा विकाराचे, दुखण्याचे, लहान मुलांपासून, गायनॅकपासून, गर्भसंस्कारपासून, प्रत्येक ठिकाणी आपण यु नो प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे पेशंट बघतो. आणि हे सगळे पेशंट वर्षानुवर्ष स्टेरॉईड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं घेतात, एकही दिवस औषध न घेतल्यावर त्यांना पुन्हा त्रास येतो. आज वर्षभरानंतर या पेशंटला आपण बघतो की ते पुरेपूर आराम झालेत, आराम वाटतं त्यांना. आणि बघून खूप आराम बरं वाटतं की हात न वरती गेलेला जो पेशंट आहे त्यांना त्या वेळेला म्हणजे आजपासून 12 महिने अगोदर जे ट्रीटमेंट केलेलं आणि आज ते पेशंट बोलतात आम्हाला आराम आहे असे. नमस्कार, डॉक्टर ज्योती सातपुते फ्रॉम जोवीज हॉस्पिटल ऑफ आयुर्वेदा अँड ॲस्थेटिक सेंटर मुंबई दादर. सो बेसिकली इतक्या पॉझिटिव्हरित्या हेल्थ कॅम्पला सुरुवात झाली. आयुर्वेदामार्फत हेल्थ कॅम्प आणि कर्जतमध्ये, म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट की मनीषा डॅडी अण्णा ह्यांच्या मदतीने, म्हणजे त्यांच्या इच्छांना आणि आपल्या विशला, म्हणजे म्हणतो ना एकत्र इच्छा इच्छा आल्या की प्रचंड एक चांगलं काम निर्माण होतं. आणि अशाच सगळ्यांच्या कॉमन इच्छा होत्या की आपल्याला गावात गावोगावी जाऊन जिथे आयुर्वेदाला पोचवता येईल तिथपर्यंत आपल्याला अगदी तळागाळाला जायचं आहे आणि आपल्याला आयुर्वेदाचा प्रसार करायचा आहे. आणि नक्कीच एक विजन, एक गोल ठरवून आम्ही सुरुवात केली. आज बरोबर 13वा कॅम्प, म्हणजे कम्प्लिटली 12 कॅम्प नंतरचं आजचं आमचं जे सेलिब्रेशन झालेलं आहे ह्या कॉलेजमध्ये, आणि खरोखर प्राऊड फील करतो आणि अभिमानाने सांगा वाटतं की आमची पूर्ण एक टीम तयार झाली आहे. आपण बघू शकाल एक टीम तयार झाली आहे. सगळेजण इतकं कौतुक करतात, हाऊ इट पॉसिबल, तुम्ही कसं करताय. परत एकदा सांगते की इतक्या स्वच्छंदपणे आणि स्वइच्छेने कॅम्प होतात आपले, जेणेकरून फर्स्ट रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशनमध्ये अक्षरशः फॉर्म दिले जातात, नोंदणी केली जाते, QR कोड देऊन आम्ही काही ग्रुप्स तयार केले, त्याच्यामध्ये आमचं काउंटिंग होतं प्रॉपर. आणि हे काउंटिंग इतकं प्रॉपर असतं की त्या फॉर्म्समुळे आम्ही प्रत्येक कॅम्पला किती तपासणी केली आहे त्याचा आमच्याकडे पाठपुरावाही आहे. सो ती ते नोंदणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक वेगळं काउंटर आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक टेस्ट करतो, BP चेक करणं, शुगर चेक करणं, H2O2 चेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बेसिक केल्या की त्याच्यानंतर आमच्या 25 डॉक्टरांची टीम जी आम्ही बरोबर घेऊन आलो आहोत, त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स बेसिक हिस्ट्री घेतात, काही डॉक्टर्स आहाराबद्दल त्यांना नॉलेज देतात. सो असं नाही आहे की कॅम्पमध्ये आम्ही खूप सारं काही आणलं आहे आणि ये लो ये आप ठीक होंगे ऐसे होगे असं बिलकुल नाही. सो हा कॅम्पमध्ये आमचे 25 डॉक्टर, काही डॉक्टर बेसिक कन्सल्टेशन घेतात, बेसिक माहिती देतात.